नमस्कार, आझाद भूमी बुलेटिन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात परभणी जिल्ह्याचा वेगवान आढावा. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी 2 सप्टेंबर रोजी शहरातील 14 केंद्रावर 132 व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये 119 जण निगेटिव्ह आले तर 13 पॉझिटिव्ह आढळले, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच सर्व व्यक्तींनी सर्दी खोकला ताप असल्यास महापालिकेच्या 16 केंद्रावर तपासणी करावी असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातून काल 3 कोरोना संक्रमित कैदी पसार झाले होते. त्यातील 2 कैद्यांना आज परभणी पोलिसांनी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातून अटक केली आहे. परभणी जिल्हा कारागृहामध्ये 84 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यातील 16 कैद्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार घेत असताना काल पहाटे त्यातील 3 कैदी खिडकीचे गजे तोडून चादरीच्या सहाय्याने फरार झाले होते. परभणी स्थानिक गुन्हे शाखा आणि नानलपेठ पोलिसांच्या विशेष पथकाने त्यातील 2 आरोपींना 24 तासांच्या आत अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीचाही शोध सुरू असून लवकरच त्यालाही अटक करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे आदी कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या हितसंबंधासाठी कमीत कमी आणि स्वतःच्या फायद्यासाठी जास्त प्रमाणात काम केले. वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादला सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नेत्यांच्या आणि नागरिकांच्या हाती शेवटी निराशा झाली. जिल्ह्यातील नेते हे बाजार समितीच्या क्षुल्लक कारणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा देण्याचं नाटक करतात. खरोखरच राजीनामा द्यायचा असेल तर लोकसभा अध्यक्षांकडे द्यावा असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनी केले आहे. परभणी जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर व्हावे अशी अपेक्षा होती, परंतु नागरिकांच्या अपेक्षेचा भंग होत असताना दिसून येत आहे. येथील रुग्णांना परजिल्ह्यात नांदेड औरंगाबाद इथे उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. पूर्णा शहरातील कोरोना रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची बाब समोर आली असून याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे. शहरातील पांगारा रोड या ठिकाणी वसतिगृहात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार सुरू आहे. शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत आहे. पूर्णा येथील कोविड सेंटरमध्ये देण्यात येणारे जेवण निकृष्ट दर्जाचे देण्यात येत असल्याची बाब एका कोरोना रुग्णाने उघडकीस आणून स्वतः तहसीलदार, मुख्याधिकारी आणि डॉक्टरांकडे याबाबतीतला प्रश्न विचारला आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संकरित गो पैदास प्रकल्पाच्या वतीने कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण आणि संशोधन संचालक डॉक्टर दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली बहुवर्षिक व हंगामी चारा पिकांचे 30 एकर प्रक्षेत्र विकसित करण्यात आले आहे. यात 26 प्रकारचे एकदल आणि द्विदल 4 पिकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत शेतकरी पशुपालकांना नाममात्र दरामध्ये नेपियर जातीच्या विविध वाणांचे ठोंब विक्रीसाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉक्टर दिनेश सिंह चव्हाण यांनी दिली. परभणी शहर महानगरपालिकेच्या मुख्य लेखा अधिकारी म्हणून प्रभाकर काळदाते यांनी पदभार स्वीकारला. प्रभारी उपायुक्त म्हणून महेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, आस्थापना विभाग, स्वच्छ भारत मिशनचा, घनकचरा व्यवस्थापन आदी विभागाचा पदभार देण्यात आला आहे. दुसरे उपायुक्त गणपत जाधव यांच्याकडे विविध विभागाचा पदभार देण्यात आला आहे. प्रभारी सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख यांची सहाय्यक कर अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी सहाय्यक आयुक्त सुधाकर किंगरे यांच्याकडे माहिती अधिकारी, रामभाऊ मोरे यांच्याकडे आस्थापना विभागातील पेन्शन विभाग देण्यात आला आहे, असे आदेश आयुक्त देविदास पवार यांनी काढले आहेत. खरीप हंगाम पेरणीपासून आटापर्यंत म्हणजे पीक शेवटच्या टप्प्यात असताना देखील शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित राहावे लागले आहे. पीक कर्जासंदर्भात ज्या ज्या गावात दत्तक बँका आहेत अशा बँकेने पीक कर्ज द्यायला पाहिजे होते, पण आस्थागायत हे विधान सभेतील बऱ्याच शेतकऱ्यांना ते मिळालेले नाही. आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी लीड बँक अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की होणारी अडवणूक थांबवावी आणि वेळीच शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा, अशीही मागणी या पत्राद्वारे आमदार डॉक्टर रत्नाकर